नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझाच्या या दिवाळी विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या परितेवाडी इथल्या प्राथमिक शाळेचे शिक्षक आणि जे सध्या अमेरिकेतल्या अरिझोनामध्ये आहेत की ज्यांना फुलब्राईट स्कॉलरशिप मिळालेली आहे. बरेच अडथळे पार करून ते आता अमेरिकेमध्ये फुलब्राईट स्कॉलरशिपच्या वतीनं तिथला जो काही अभ्यासक्रम असेल ते पूर्ण करतायत श्री रणजित डिसले आपल्या स्क्रीनवरती दिसत आहेत. रणजितला तिथे जाऊन 3 महिने झालेले आहेत. सो रणजित, सर्वात आधी तर दिवाळी मिस करत असाल तुम्ही आता इथली? हो ना, खरं तर हा पहिल्यांदाच माझ्यासाठी देशाच्या बाहेर दिवाळी सण साजरा करण्याचा प्रसंग आलाय. पण इथं भारतीय खूप मोठ्या संख्येने आहेत आणि सुट्टी होती आम्हाला मागच्या 3 दिवसापूर्वीच. तो मी इथल्याच भारतीय कुटुंबियांसोबत ऑस्टिन मधल्या ऍक्च्युली तिथं दिवाळी साजरी केली, त्यामुळे इतक्या लांब आल्यानंतर देखील आपल्या लोकांना, इथलं मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांना भेटून खरं तर मला खूप आनंद झाला. रणजित, अगदी शॉर्ट मध्ये पण जे महत्वाचे मुद्दे आहेत तुमच्या फुलब्राईट स्कॉलरशिपचे काय आहे, तिथे तुम्ही नेमकं काय करत आहात? ओके, सो फुलब्राईट स्कॉलरशिप जशी ही जगभरातल्या यावर्षी 45 शिक्षकांना मिळालेली आहे. याचं नाव फुलब्राईट डिस्टिंग्विश अवॉर्ड फॉर इंटरनॅशनल टीचर्स अमेरिकन सरकारच्या एज्युकेशन अँड कल्चर अफेअर मिनिस्ट्री, शिक्षण आणि यांचं जे कल्चर मिनिस्ट्री आहे त्यांच्या वतीनं ही स्कॉलरशिप दिली गेलेली आहे. आता हे शिक्षक जे 45 शिक्षक अमेरिकेतल्या वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये दाखल झालेले आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये, तर या शिक्षकांचा एक रिसर्च टॉपिक ठरलेला आहे, इन्क्वायरी प्रोजेक्ट ज्याला जे म्हणतात. तर प्रत्येक जण आपला आपला रिसर्च त्या विषयामध्ये सुरू करतोय. त्याचवेळी इथले जे सगळे शिक्षक आहेत काही विषय त्यांनी निवडलेले आहे की ज्याच्यामध्ये त्यांना अधिक सखोल अभ्यास करायचा आहे. तर माझ्या संदर्भात माझे 4 विषय इलेक्टिव्ह ज्याला इथं म्हटलं जातं, एक आहे म्हणजे इथलं कल्चर, दुसरा आहे टेक्नॉलॉजीचा कशा पद्धतीने वापर करतो, तिसरा आहे इंग्रजी भाषा इथं कशा पद्धतीने, आणि चौथा आहे लीडरशिप इन एज्युकेशन. तर या 4 इलेक्टिव्ह विषयांचा मी अभ्यास करतोय आणि पॅरलिस माझा पीस इन एज्युकेशन या विषयाचा रिसर्च सुरू आहे. सो आमच्याकडे रोज सकाळी 9 ते 4 असे क्लासेस चालतात जिथं आम्ही या 4 विषयांचं अध्ययन करतो, आणि दर गुरुवारी इथल्या शाळांमध्ये आम्ही जातो, ऑब्झर्वेशन करतो, काही वेळा तिथं शिकवतो, आणि शुक्रवार आणि शनिवार हे आमचे रिसर्च ते वेळ असतो. तो अशा पद्धतीने इथं मागचे 3 महिने कामकाज सुरू आहे. आता अगदी आम्ही शेवटाकडे आलेलो आहोत. डिसेंबरमध्ये आम्हाला आमचं प्रत्येकाचं प्रोजेक्ट सबमिशन करायचं आहे आणि मग त्याचे इव्हॅल्युएशन होऊन प्रत्येकाला ग्रेडिंग केलं जातं या युनिव्हर्सिटीकडून. तर अशा काहीसा आमचा फुलब्राईटचा प्रोग्राम सध्या सुरू आहे. राईट, पहिले 4 मुद्दे जे त्यांनी तुम्हाला दिलेले आहेत आणि एक मुद्दा जो तुम्ही ठरवलेला आहे, तर आपण यस, एक मुद्द्यावरती जाऊ. तो पहिला जो मुद्दा आहे तुमचा, तो मुद्दा घेऊन भारताचं शिक्षण आणि त्या पहिल्या मुद्द्यामध्ये दिसलेलं अमेरिकेचं शिक्षण. हा, या दोन देशांच्या शिक्षण पद्धतीचा अगदी मूलभूत विचार करूयात आपण की आपल्याकडे शिक्षण पद्धती बद्दलचे कायदे आणि इथले कायदे, इथून आपण सुरुवात करू. आपल्याकडे बालकांच्या मोफत सक्तीच्या शिक्षणाचा कायदा, RTE ज्याला म्हणतो, राईट टू एज्युकेशन, 2009 सालचा तो कायदा, आणि त्याच्या आधारेच आपली आता शिक्षण पद्धतीची वाटचाल सुरू आहे. आणि 2020 साली नवीन शैक्षणिक धोरण आपलं लागू झालेलं आहे. आता याचा विचार अमेरिकेच्या कॉन्टेक्स्ट मध्ये करायचा झाला तर यांच्याकडे 18व्या शतकामध्ये राईट टू एज्युकेशन सुरू झालेलं आहे, म्हणजे तिथल्या राज्य सरकारने त्यावेळी मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हा हक्क दिलेला आहे. अर्थात अमेरिकेची शिक्षण पद्धती ही काहीशी काय म्हणूयात विकेंद्रित आहे, म्हणजे प्रत्येक राज्यावर ती बदलत जाते. अॅरिझोना सारख्या राज्यामध्ये जिथं 14 वर्षापर्यंत शिक्षण मोफत आहे, काही राज्यांमध्ये ते 18 वर्षापर्यंत मोफत आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळा राज्य जसं बदलेल तसं इथल्या शिक्षण पद्धतीमधले वेगवेगळे बदल तुम्हाला अनुभवायला मिळतात. आता जेव्हा अशा पद्धतीच्या कायद्यांची जुन्या काळापासूनची रचना लक्षात घेतल्यानंतर आता हा देश एव्हरी स्टुडंट सक्सीड ऍक्ट ची अंमलबजावणी करतोय, म्हणजे प्रत्येक मूल कसं यशस्वी झालं पाहिजे ओके. याच्यासाठीच्या कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. तर इथं काय होतं, सेंट्रल गव्हर्नमेंट ज्याला फेडरल गव्हर्नमेंट इथं म्हटलं जातं, सो फेडरल गव्हर्नमेंट राज्य सरकारांना शिक्षणाच्या बाबतीत काही ग्रँट्स देतं, अनुदान देतं. अर्थात ते ग्रँट्स घ्यायच्या का नाही हे राज्य सरकार ठरवतं. इथलं जसं की अॅरिझोना स्टेट, त्यांना जर वाटलं की नाही आम्हाला फेडरल ग्रँट्स नको आहेत तर ते डिनाय करू शकतात, त्या ग्रँट्सचा इथं काही मग पुढे उपयोग होत नाही. जेव्हा स्टेट गव्हर्नमेंटचा विचार केला किंवा अॅरिझोनाचा विचार केला जातो तर अॅरिझोनाची स्कूल बोर्ड असतं आणि ते स्कूल बोर्ड ठरवतं की इथं कोणता अभ्यासक्रम शिकवला गेला पाहिजे, इथं कशा पद्धतीचं टीचिंग झालं पाहिजे, शिक्षकांना कोणतं प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे, हे स्कूल बोर्डच्या मदतीने ठरवलं जातं.
आपल्याकडे जसं शिक्षण मंत्री वगैरे असतात तसा इथं बिलकुल प्रकार नसतो. इथं फक्त गव्हर्नर असतो आणि गव्हर्नर काही एज्युकेशनल एक्सपर्ट किंवा सेक्रेटरी नेमतो. जसं गव्हर्नर बदलतो तसे ते सेक्रेटरी बदलतात. इथं आपल्यासारखी प्रशासनाची एक उतरण नाहीये की काही जण ना एकदा प्रशासनात आले की पुढे जात. इथं गव्हर्नर बदलला की त्याची सगळी टीम बाहेर जाते आणि आता सध्या त्यांचे इलेक्शन चालू आहेत नोव्हेंबर मध्ये, पुढच्या महिन्यात तिथं होतील. सो नवीन गव्हर्नर आले की त्याची टीम येते. आता हे गव्हर्नर हायरार्की समजून घेऊ की इथं प्रशासकीय हायरार्की कशी आहे. इथल्या सर्वाधिक शाळा या सरकारी शाळा आहेत. हे 95% शाळा या सरकारी आहेत. अगदी 4-5% ह्या शाळा चार्टर स्कूल, जसं आपल्याकडे खाजगी अनुदानित शाळा असतात ना तशा पद्धतीच्या चार्टर स्कूल आता ज्याला सुरुवात झालेली आहे, आणि अगदीच मोजक्या प्रायव्हेट स्कूल आहेत. इथं प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण मिळतं या राज्यामध्ये 14 वर्षापर्यंत. काही संस्था शिक्षण संस्था म्हणजे शाळा प्रायव्हेट स्कूल ज्या आहेत त्या 18 वर्षापर्यंत मोफत आहेत. इथलं सरकार अरिझोना स्टेट $7,000 प्रति विद्यार्थी एवढा खर्च करतं शिक्षणावरती एका वर्षामध्ये. इथं कोणत्याही मुलाला शाळेमध्ये पाठी पुस्तक दप्तर वही पेन पेन्सिल असल्या काहीही गोष्टी घेऊन जायची गरज नसते. म्हणजे इथलं शिक्षण मोफत हे सगळ्याच अर्थाने की मुलं जेव्हा मी आमची शाळेत जातो आणि बघतो ना तर ते केवळ त्यांच्या दप्तरामध्ये एक पाण्याची बाटली असते आणि त्यांचे कपडे असतात, कारण कधी कधी इथं पाऊस पडतो अचानकच. सो त्यांना सकाळी समजते की शाळेतून घरातून बाहेर पडताना आज किती वाजता पाऊस पडणार आहे किंवा काय टेम्परेचर आहे, त्याच्यानुसार त्यांच्या बॅगमध्ये ते कपडे घातलेले असतात आणि काही वेळा मुलं 1-2 शूज घेऊन येतात. एवढंच त्यांच्या दप्तरामध्ये असतं. सगळ्या गोष्टी त्यांना शाळेमध्ये मिळतात. इथल्या शाळांमध्ये 112 प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत मुलांसाठी. तर त्याच्यामध्ये शिक्षकांसाठी काही गोष्टी आहेत, म्हणजे शिक्षकांना आश्चर्य वाटेल तुम्हाला, त्यांना प्रत्येकाला लॅपटॉप आहे, प्रत्येक मुलाला इथल्या लॅपटॉप आहे. सगळं शिक्षण प्रणाली ही त्यांची तंत्रज्ञानाच्या मदतीनं अगदी डिजिटाईज करून टाकलेली आहे. जेव्हा ही मुलं शाळेत येतात, अरिझोना सारख्या राज्याने एक नवीन प्रोजेक्ट सुरू केला, उपक्रम सुरू केला, ज्याला ते अरिझोना स्टेट नेक्स्ट जनरेशन वर्कफोर्स असं म्हणतात, की ज्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं की या राज्यामध्ये आणि या देशामध्ये सध्या शिक्षकांची प्रचंड कमतरता आहे. जवळपास 30% शिक्षकांचं शॉर्टेज आहे. हा एक स्वतंत्र विषय आहे, पण तुम्ही आता जो महत्वाचा मुद्दा मांडलाय की एव्हरी स्टुडंट शुड बी सक्सेसफुल, आता जागतिक पातळीवरती जेवढ्या एमएनसीज आहेत इन्क्लुडिंग ऍपल घ्या, मायक्रोसॉफ्ट घ्या किंवा तत्सम कुठल्याही ज्या लिडिंग ऑर्गनायझेशन, त्याला ज्यांनी सुरू केलं ते त्यातले बरेच जण, तर आपण असं बघतो की ते अंडर ग्रॅज्युएट आहेत. त्यांच्या शिक्षण प्रणालीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जी मला कळते ती अशी आहे की तिथे विचार करायला प्रवृत्त करतं. आता जो मुद्दा सांगितला की विद्यार्थी हा यशस्वीच झाला पाहिजे, आता शिक्षण हक्क तर त्यांच्याकडे 2000-2200 वर्षापासूनच आहे तुम्ही सांगा, सो तेवढ्या लिमिटेड प्रस्पेक्ट मध्ये तो विद्यार्थी सक्सेसफुल व्हावाच ह्यासाठी काय करतात. आपल्याकडे बघा, शिक्षण पद्धती सक्सेसफुल म्हणजे काय तर मार्क्स मिळवणं, इथं तो पर्स्पेक्टिव्ह नाहीये. प्रत्येक मुलाच्या ज्या स्किल सेट आहे त्याच्यामध्ये त्यानं हाय परफॉर्म करावा हा त्यांच्या एव्हरी स्टुडंट सक्सीड ऍक्टचा अर्थ आहे. म्हणजे काही मुलं लिखाणाच्या कौशल्यामध्ये मागे असतात, पण ते स्पोर्ट्स मध्ये आर्ट्स मध्ये इथल्या शाळांमध्ये, जिथं मी प्रायमरी स्कूलमध्ये जातोय तिथले मुलं स्टेम एज्युकेशन आहे, टेक्नॉलॉजी आहे, आर्ट आहे, काय म्हणते फिजिकल एज्युकेशन आहे, तर 7 वेगवेगळ्या प्रकारचे शाळा काय म्हणते विषय वेगवेगळे त्यांना शिकायला मिळतात. तर जेव्हा एव्हरी स्टुडंट सक्सीड ऍक्ट असं म्हणतो, या 7 वेगवेगळ्या विषयांमध्ये त्यांचा प्रावीण्य मिळावं याच्यासाठी त्यांची ती बांधिलकी तो कायदा व्यक्त करतो. आता ही मुलं सक्सेस व्हावी म्हणजे ते नेमकं काय करतात, बघा यांच्या प्रत्येक शिक्षकाकडे प्रत्येक मुलाचं डिजिटल रेकॉर्ड असतं, तो कशा पद्धतीनं परफॉर्म करतोय, आणि हे जे सॉफ्टवेअर्स वापरतात हे सॉफ्टवेअर्स मध्ये इंडिकेटर्स त्यांना लगेच कळतं की हा कोणत्या पद्धतीनं पुढे चाललाय आणि याला कुठं अडथळा निर्माण होतोय आणि याला कोणत्या पद्धतीचं शिक्षण दिलं घेणं गरजेचं आहे. मी ज्या शाळेमध्ये जातोय तिथं त्या वर्गात दुसरी आणि तिसरीची मुलं आहेत, 45 मुलं त्या वर्गात शिकतात आणि तिथं 4 शिक्षक आहेत. बघा त्याच्यामधले 2 मेन टीचर्स आहेत मुख्य शिक्षक,
त्याच्यामध्ये एक इन्स्ट्रक्शनल कोच आहे की जे शिक्षक मेन शिक्षक जेव्हा शिकवतो तेव्हा क्लासरूम मॅनेजमेंट करणं, त्याच्या क्लाससाठी मुलांना जे काही साहित्य द्यायचे ते सगळं टेबलावर मांडणं, याची ते इन्स्ट्रक्शनल कोचचा भाग असतो. आणि शिक्षक जो असतो तो काउन्सिलर असतो, मुलांच्या ऍक्टिव्हिटीज वरती लक्ष ठेवतो, कुणाला नीड असेल तर त्याला त्यावेळी मार्गदर्शन करतो. अशा पद्धतीने चार चार शिक्षक त्या 45 मुलांसाठी मार्गदर्शन करतात किंवा तयार असतात, तेव्हा प्रत्येक मूल यशस्वी होण्याची शक्यता ही वाढलेली असते. सोबत यांच्यासोबत तंत्रज्ञान आहे. हे शिक्षक खूप प्रोफेशनली मुलांच्या गुणवत्तेचा विचार करतात, म्हणजे एखाद्यामध्ये काही स्किल सेट आढळून आला की बरोबर त्याला त्याच्या पद्धतीचेच होमवर्क दिले जातात किंवा त्याच्या पद्धतीचाच प्रोजेक्ट दिले जातात आणि त्यामुळे तो मुलगा त्याच्या कलानेच पुढे जातो. आश्चर्य वाटेल, मी जेव्हा शाळेत जातो प्रत्येक मुलाला नकाराधिकार आहे, म्हणजे आज मला शिकायचं नाहीये असं तो शाळेतल्या मुलांना शिक्षकांना सांगतो. शिक्षक त्याचा रिस्पेक्ट करतात आणि त्याने इतरांना डिस्टर्ब करू नये ही त्यांची अपेक्षा असते. तर काही वेळा मुलं झोपलेली दिसतात वर्गामध्ये, म्हणजे त्यांना ते स्वातंत्र्य आहे, तुम्ही झोपू शकता, तुम्ही तुमचे गेम खेळू शकता, तुमचा लॅपटॉप घेऊन तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही करू शकता. हे स्वातंत्र्य दिल्यानं त्याची जबाबदारी वाढते, म्हणजे तो त्याच्या परिणामांना तो जबाबदार असतो. त्याने असं खूप वेळा केलं आणि तो वर्गात लक्ष देत नसेल किंवा शिक्षकांच्या सांगितलेल्या कृतींचं पालन करत नसेल तर त्याला बिहेव्हिअर प्लॅन मध्ये पाठवलं जातं. ओके, म्हणजे त्याला परफॉर्मन्स द्यावा लागतो आता त्या मुलाला. आणि जर तो बिहेव्हिअर प्लॅन मध्ये जर सक्सेस नाही झाला तर मग त्या पालकांना कॉल केला जातो आणि मग त्यांना त्याची कल्पना दिली जाते की हा जे काय याच्याकडून एक्सपेक्टेशन आहेत तो ते पूर्ण करत नाहीये. सो तिथं पालकांची खूप जबाबदारी वाढते. इथे लगेच एक मला दुसरा प्रश्न आपल्या परिपेक्षामध्ये की आपण कल्पनाच करू शकत नाही की आपल्या कुठल्याही शाळांमध्ये अशा पद्धतीचा उपक्रम आहे, तो भले एखाद्या शाळेने राबवायचा ठरवला तरी त्याला पालक प्रतिसाद देतील का, हा दुसरा लगेच उपप्रश्न तयार होईल. तुम्ही पालकाचा मुद्दा सांगितलाय म्हणून पालकावरती ही तिथे जबाबदारी आहे का की मुळात शाळा काही त्यांना होम अभ्यासक्रम काही देतात का, घरी जाऊन करायचा गृहपाठ देतात का, पालकांनी ते करून घेण्याची जबाबदारी आहे का, आणि असेल तर मग पालकांची त्या शाळेच्या मर्यादेत असलेली भूमिका काय? आश्चर्य वाटेल राहुलजी, इथं पालकांना जास्त अधिकार आहेत, शिक्षकांना अधिकार नाही आहेत. पालकांच्या अधिकारासाठी कायदा आहे, शिक्षकांच्या अधिकारासाठी कायदा नाही आहे. इथली जी शिक्षण व्यवस्था आहे ही पॅरेंट ड्रिव्हन शिक्षण व्यवस्था आहे. पालकांचा यु नो इथं प्रेशर ग्रुप आहे, दबाव गट आहे आणि ते बऱ्यापैकी ही यंत्रणा काय म्हणूयात शेप करत असतात आणि पुढे जातात. पालकांना काय अधिकार आहेत, त्या मुलाने काय करावं काय शिकावं हे ठरवण्याचा अधिकार पालकांना आहे. एखाद्या पालकाला वाटलं की नाही माझ्या मुलाला या शाळेमध्ये इंग्रजी शिकायचं नाहीये, त्याला स्पॅनिश शिकवली गेली पाहिजे, माझी मातृभाषा स्पॅनिश आहे, तर त्या शाळेला त्या मुलासाठी शिक्षक नेमावा लागतो, त्याला स्पॅनिश भाषा शिकवावी लागते. पालक गृहपाठाची अपेक्षा करत नाहीत, इथं फारसा गृहपाठ दिलाच जात नाही. फारसा म्हणजे किती? हा म्हणजे तो रोज दिला जात नाही. वीकेंडला एक प्रोजेक्ट दिला जातो, तो शनिवार आणि रविवार, इथं शनिवार रविवारी शाळा बंद असतात, तर शुक्रवारी त्यांना प्रोजेक्ट दिला जातो, सोमवारपर्यंत पूर्ण करणं अपेक्षित असतं. तर इथं प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगचा जास्त फायदा किंवा इथं प्रचलित आहे की ज्याच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून त्या मुलाचं इव्हॅल्युएशन होत. अगेन हे प्रोजेक्ट लहान वयोगटातल्या मुलांनी पालकांच्या मदतीनं करायचं असतात. जसं आपल्याकडे शाळा व्यवस्थापन समिती असते पालकांची, इथं देखील पॅरेंट टीचर ऑर्गनायझेशन आहे. पण आश्चर्य वाटेल, इथली पॅरेंट टीचर ऑर्गनायझेशन ही शाळांसाठी निधी उभारते, शाळांना ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या वस्तू मार्केटमधून उपलब्ध करून शाळांना सपोर्ट करते. त्या पीटीओचा प्रत्येक मेंबर रोज शाळेमध्ये हजर असतो आणि तो शाळेमध्ये जिथं कुठं कुणाला गरज आहे, काय मदतीची गरज आहे किंवा शाळांमध्ये शिक्षकांना काय अडचण असेल तर ते मार्गदर्शन करतात. अशा पद्धतीची पालकांची भूमिका इथं फार महत्वाची आहे. 6वी 7वी किंवा तुम्ही मिडल स्कूलला जेव्हा पुढे जाता तेव्हा मात्र तिथं त्यांना काय म्हणत होमवर्क, जो आपल्याकडे खूप मोठा चर्चेचा विषय असतो, तशा पद्धतीचे होमवर्क ट्रॅडिशनल पद्धतीनं मुलांना दिले जातात. राईट, शिक्षकांबद्दलचा मुद्दा सुटून आहे. आपल्याकडे औरंगाबाद खंडपीठानं ज्या वेळेला निकाल दिला की तुम्ही 156 शिक्षकांना वेगवेगळी कामं लावता, आय होप की अमेरिकेत शिक्षकांना असं कुठलंही काम नाहीये, पण शिक्षकांचं मूल्यमापन कसं होतं? हो गुड, चांगला प्रश्न आहे. हे जे $7,000 मिळतात ना प्रत्येक मुलामाग, हे त्या मुलांच्या परफॉर्मन्ससाठी मिळतात, म्हणजे
इथले आपल्याकडे चर्चा झाली होती परफॉर्मन्स ओरिएंटेड सॅलरीज पगार द्यावा की देऊ नये याच्याबद्दल. नाही, त्यांची सॅलरी परफॉर्मन्स ओरिएंटेड नाही, रिझल्ट ओरिएंटेड. म्हणजे जर त्या शाळेचं रँकिंग ए बी सी आणि डी अशा पद्धतीनं दरवर्षी शाळांचं रँकिंग होतं आणि त्या रँक्सनुसार प्रत्येक शाळेला ते बजेट अलॉकेट होतं. सो $7,000 हे ए ग्रेडच्या शाळांना मिळणारं अनुदान आहे. ओके. प्रत्येक शाळेला ज्या सी मध्ये असतील किंवा डी मध्ये असतील त्यांना त्यांना खूप अवघड जातं की त्यांना मग परफॉर्मन्स दाखवावा लागतो. इथल्या शाळांचं मूल्यांकन हे केवळ वाचन लेखन आणि मॅथमॅटिक्स याच्यावरतीच होतं. हे बाकीच्या विषयांना हात सुद्धा लावत नाहीत प्रायमरी लेवलवरती. रोज जेव्हा मी त्या गुरुवारी शाळेत जातो ना, ती मुलं स्पीकिंग, फोनेट्स आणि मॅथमॅटिक्स याचाच सराव करतात. याच्या बाहेर इथले शिक्षक वेगळं काही करत बसत नाहीत. त्याचं कारण असं आहे, या शिक्षकांचं टार्गेट हे आपल्या शाळेचं रँकिंग सी मधून बी मध्ये नेणं, बी मधून ए मध्ये नेणं हे कमी वाटतं. जसं तुम्हाला जास्त हे मिळेल, ग्रँट्स मिळतील, तसं प्रत्येक शिक्षकाला यु नो पगार पण मिळेल. पण मग याचा अल्टिमेट दबाव त्यांच्यावरती येतो का? आपल्याकडे सुद्धा ज्यांचे कथित पॅटर्न्स म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, ते पॅटर्न्स मध्ये बरेच जण असं म्हणतात की फक्त विद्यार्थ्यांची ती जी असलेली क्षमता आहे ती अधिक वाढवण्याचा प्रयत्न. आता ग्रँट साठीच काम करायचं असेल तर त्याचा अप्रत्यक्ष दबाव हा विद्यार्थी आणि शिक्षकावरती असतो का? आणि या शाळेची वेळ काय? शाळा अमेरिकेतल्या शक्यतो रोज सकाळी 7:30 ते 2 याच्यामध्ये भरतात. आयरिझोना मधल्या हा टाइम खूप कशासाठी आहे, पालकांनी रोज शाळेमध्ये मुलाला सोडावा आणि दुपारनंतर त्या मुलाला घेता यावं, म्हणजे यांच्या टायमिंग्स पण ते तशा पद्धतीने करतात. दुसरं, तुमच्या घराच्या आसपासच्या शाळेमध्येच तुम्हाला मुलाला टाकावं लागतं. तुम्ही तुमच्या त्या बाउंड्रीच्या पली बाहेर जाऊन कुणाला तुम्ही जाऊ शकत नाही, तसा तो कायदा इथं सांगतो की तुम्हाला जाता येत नाही. आता तुम्ही म्हणाल की इथली शिक्षकांवर तो दबाव नाही का किंवा मुलं त्याच्यात याच्यात, हा दबाव मुलांवर नाहीये, हा दबाव शिक्षकांवरती आहे. आणि त्या प्रेशरमुळेच शिक्षक इथले जॉब सोडून जात आहेत. आणि ही जी तुम्हाला मी 30% शिक्षकांची कमतरता सांगितली ती या कारणामुळेच आहे की ते खूप दबावात आहेत, त्यांना त्यांचं पद्धतीनं काम करता येत नाही किंवा जे प्रेशर आहे ते प्रेशर ते हँडल करू शकत नाहीत. त्यामुळे खूप चांगल्या शिक्षकांची फळी ती शिक्षण व्यवस्था आता सोडून चालली. तो हा देशातला सध्या इलेक्शन मध्ये खूप वेळा चर्चेला गेलेला विषय, काही डिबेट्सला मी जेव्हा उपस्थित राहिलो, तर शिक्षणाबद्दलचं विजन काय, तुम्ही चांगले शिक्षक कशा पद्धतीनं आता सिस्टम मध्ये आणाल, हा जो दबाव आहे शिक्षकावरती तो कशासाठी आहे? म्हणजे ते अनुदान मिळवायचं आहे म्हणून त्यांना जे करावं लागतं त्यासाठीचा तो दबाव आहे. इथली व्यवस्था बिझनेस माइंडेड आहे. यू परफॉर्म, तुम्हाला पाहिजे असेल तर नसेल तर ते तुम्हाला फायर आउट करतात. सो इथं परफॉर्म करा आणि इथं लहान मुलांना लहान वयापासूनच तुम्हाला परफॉर्मन्स ओरिएंटेड बनवलं जातं. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की सुरुवातीचे 1-2 वर्ष किंवा 3 वर्ष, आता दुसरी तिसरीची मुलं आहेत, इथं तुम्हाला फक्त जीवनात कसं जगायचं हे शिकवलं जातं. म्हणजे याच्यामध्ये शाळे वर्गात येतात, लाईनच्या एसओपीज आहेत, म्हणजे लाईनची करावी ह्याचे नियम ठरलेले आहेत. जेवायला जायचं आहे तुम्हाला, फूड घ्यायचं आहे, रेस्टॉरंटमध्ये जायचं, तिथं जावं म्हणजे तिथं जाताना कसं वागावं याचे नियम ठरलेले आहेत. सो सुरुवातीच्या काळात त्यांना जीवनातल्या अवकौशल्यांचे शिक्षण दिलं जातं, कसं बोलावं, कसे आभार मानावेत, या पद्धतीनं ती मुलं पुढे जातात. आणि जसे जसे पुढे जातील तसं त्यांच्या आवडीचे शिक्षण ते घेत राहतात. जो दबाव आहे तो का आहे, का सोडून जात आहे? हा, कारण त्यांना या परिस्थितीत काम करणं अवघड जात आहे. म्हणजे आपल्याकडे 156 कामं आहेत तो भाग वेगळा आहे, यांच्याकडे जेवढी त्यांना प्रशासकीय कामं आहेत किंवा जे शिक्षणाचं काम आहे ना त्याच्यामध्ये खूप तुम्हाला रिझल्ट ओरिएंटेड राहावं लागतं. एखाद्या मुला म्हणजे खूप फोकस राहावं लागतं आणि ते राहता येणं सगळ्यांना शक्य होतं अशातला भाग नाही. काही शिक्षक जे खूप यंग आहेत त्यांना ते शक्य होतं. आता खूप वय म्हणजे आता रिटायरमेंटकडे आलेले शिक्षक आहेत त्यांना ते खूप अवघड जातं. आणि इथं कसं आहे, तुम्ही काम करा, पैसे कमवा आणि रिझल्ट दाखवा. तुम्ही काम करू शकला नाही तर रिझल्ट देऊ शकला नाही तर इट्स बेटर तुम्ही बाहेर जाणं योग्य आहे. तर हा यांच्याकडला खूप महत्वाचा विषय आहे. जेवढ्या एमएनसी अमेरिकेमध्ये आहेत त्या सगळ्या एमएनसीचे टॉप सीईओ भारतीय. मी इंद्रा नुईंचं आत्मचरित्र वाचलेलं आहे, सुंदर पिचाईने जे आय आय टी मध्ये दिलेलं लेक्चर आहे ते तर फार व्हायरल झालं होतं, तेही उपलब्ध आहे. काही विश्लेषक त्याचं विश्लेषण असं करतात की भारतीय विद्यार्थ्यांना कष्ट करण्याची सवय असते, त्यांचा पाया मजबूत होतो. तुम्ही आता
अमेरिकेमध्ये आहात, हे असं का घडतं की आयडिया क्रिएशन मध्ये अमेरिकन विद्यार्थी पुढे होते, ज्यांनी एंटरप्रेन्योरशिप मध्ये फार पुढे पुढे जगाला घेऊन गेले, पण मॅनेजमेंट स्किल जे भारतीय विद्यार्थ्यांमध्ये आहे ती मात्र त्यांना अचीव नाही करता आलेली, हे काय दिसतंय तुम्हाला प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरती की याच्यामुळे ते घडलंय? येस, इथले मुलं हे कंपन्यांचे सीईओ बनावेत, बॉस बनावेत, या रीतीने त्यांची रचना असते. आपल्याकडे कष्ट करायचं, हार्डवर्क करायचं, कुठल्या तरी कंपनीत जायचं आणि जॉब मिळवायचा, हा आपल्यातला फरक आहे. इथले क्रिएटिव्ह माइंडसेट, हार्वर्डचा ड्रॉपआउट सुद्धा इथं फेसबुकचा सीईओ होतो आणि भले मोठी कंपनी काढतो. तर इथल्या शिक्षण पद्धतीमध्ये स्वतःला विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि स्वतःच्या जबाबदारीवर पुढे जाण्याचं स्वातंत्र्य आहे. जसं मी सांगितलं की दुसरीचा मुलगा म्हणतो की टीचर आज मला शिकायचंच नाहीये, ओके, त्याला ते तसं मानलं जातं. सो असे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची त्यांना सवय लहानपणापासून लागली जाते. आणि मग हे खूप वेगळे विचार का करू शकतात, कारण यांना चौकटीमध्ये बांधलंच जात नाही. एक छोटस उदाहरण देतो. मी तिसरीच्या वर्गामध्ये त्यांच्याकडे मॅथ्सचा क्लास होता, थिंकिंग क्लास चालू होता खरं तर, त्याचं नाव विषय बघा थिंकिंग क्लासरूम. आणि मग त्या एका शिक्षिकेने चॅलेंज काय दिलं की माझ्याकडे एकच कॅन्डी आहे, आता ती कॅन्डी मला दोघांशी शेअर करायची आहे, शेअर करू. तर अनेकांनी सांगितलं की काय नाही, त्याचे दोन तुकडे कर आणि ती देता येईल. पण एक मुलगी अशी होती, ती काय म्हणाली, तू एक काम करणार, दुकानात जा आणि दुसरी कॅन्डी घेऊन ये, आणि त्याला एक दे आणि तुला एक. म्हणजे कॉमन मुलांनी विचार केला की त्याचे दोन तुकडे करून मी तिला दे, हिनं वेगळाच विचार केला की जा नवीन दुसऱ्या दुकानात जाऊन ती नवीन कॅन्डी घेऊन ये, दोघांना दोन कॅन्डीज होऊन जातील. या ठिकाणी कोणतंही उत्तर चूक आहे असं ती शिक्षिका म्हणाली नाही, उत्तर तिने ऍक्सेप्ट केलं. इथल्या मुलांना खूप प्रोत्साहन दिलं जातं, त्यांच्या चुकांमधून कसं शिकायचं हे त्यांना शिकवलं जातं. आपल्याकडे म्हणा छोट्या छोट्या गोष्टींचं ते कौतुक करतात, अरे वा आज तू लाईन मध्ये आलास, आज तू खूप लवकर आलास, आज तू डबा वेळेत खाल्लास, आज तू खूप छान बोललास. शिक्षक मुलांना थँक्यू म्हणतात, तुझे आभार मानतात, ह्या गोष्टीतून ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्व घडत जात आणि कॉन्फिडन्स येतो. आपल्या मुलांना ग्रॅज्युएट झाले तरी बोलण्याचा कॉन्फिडन्स नाही, पण इथं नेमके यांची चौथी पाचवीची मुलं अगदी बिंदास बोलतात. मी अनोळखी आहे त्यांच्यासाठी, पण तरी देखील ते खूप बोलतात. पहिल्या दिवशी मी माझं इंट्रोडक्शन दिलं, तिथे पनिशमेंट हा तर मुलांना काही शिक्षा करणं हा तर विषयच नसावा. नाही नाही नाही, पालकांचे अधिकार आहेत, त्यांच्या मुलाला तुम्ही टच करत नाही. इथं गुड बॅड टच हा विषयच नाही, तुम्ही मुलाला टचच करू शकत नाही, मुलाला तुम्ही जवळ घेऊन किंवा त्याला शाबासकी देऊ शकत नाही. जर ते मूल स्वतःहून तुमच्याकडे आलं आणि त्याने इनिशिएट केलं की शिक्षकांना हग करायचंय, मिठी मारायचंय, देन ओनली तुम्ही त्याला हग करू शकता, इतर वेळी तुम्ही त्याला हग करू शकत नाही. मुलांशी शाळा संपल्यावर तेच प्रश्न लगेच तयार होईल. आता जी कुणी शिक्षक ही मुलाखत तुमची बघतील, विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये असलेलं जे नातं आहे ते आपल्याकडे फार वेगळ्या पातळीचं आहे. गुरु आहेच आहे, पण आज असे असंख्य विद्यार्थी असतात की आपला गुरुजी समोर आला, आपले सर समोर आले की त्याला त्याच्याबद्दलची आत्मीयता ही एक्स्ट्रीम लेवलला वाटते. तर त्याच्यामध्ये वेगवेगळी कारण आहेत. एकतर तुम्ही जसं म्हणालात की विद्यार्थ्यांना जवळ घेणं, पण आपल्याकडे युज्युअली विद्यार्थ्यांची प्रत्येक वैयक्तिक गोष्ट सुद्धा शिक्षकांना माहित असते. सो ती बॉन्डिंग आहे का विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये? मेकॅनिकल रिलेशनशिप आहे. यांच्याकडे भावनिक ओलावा नावाचा प्रकार इथं बिलकुल, म्हणजे ते भावनिक गुंतवणूक मुलांमध्ये करत नाहीत, त्याच्याकडे त्या एका वेगळ्या नजरेतून ते बघतात की याच्यामध्ये या कौशल्यांचा विकास मला करायचा आहे आणि तेच मला नेमकं करायचंय. त्याच्या बाकीच्या गोष्टींकडे ते फारसं लक्ष देत नाही. हा, त्याच्या फॅमिलीमध्ये काही डिस्टर्बन्सेस असतील आणि त्याच्यामुळं त्याच्या क्लासरूममधल्या परफॉर्मन्सवरती काही परिणाम होत असेल तर मात्र तेव्हा शिक्षक इंटरफेअर करतात. पण इतर वेळी त्यांचं जे नातं आहे ते खूप मेकॅनिकल आहे. काही शिक्षक जे खूपच यु नो की आत्मीयतेनं असतात, हाडाचे शिक्षक ज्यांना म्हणू, ते शिक्षक मुलांवरती प्रेम करतात, पण इथं फारसे शिक्षक तसे दिसत नाही. ठीक आहे, एक तुम्ही जो उल्लेख केला तो आपल्या प्रेक्षकांना सहज समजावा म्हणून, तिथे डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन ही जी पॉलिटिकल सिस्टीम आहे त्याच्यामध्ये राष्ट्राध्यक्षापासून ते मेयर पर्यंत किंवा त्या भागाचा प्रमुख जो निवडून येतो त्याला हे अधिकार आहेत की तो त्याच्या विचारधारेला अनुसरून असलेला न्यायाधीश सुद्धा नियुक्त करू शकतो. परंतु अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा 45,000 नियुक्त्या करतो. त्या नियुक्त्या जेव्हा होतात तेव्हा अपेक्षा अशी असते की त्यांनी पार्टीजन न होता सोसायटीचं भलं कशामध्ये होईल त्याचा विचार करून ते वागायला हवं, तेवढाच तो समाज प्रगल्भ आहे म्हणून अशा पद्धतीच्या नियुक्त्या होतात. परितेवाडीची प्राथमिक शाळा ते अमेरिकेतली प्राथमिक शाळा हे सकारात्मक आहे परितेवाडीमध्ये,
हे नकारात्मक आहे परितीवाडीमध्ये, हे अमेरिकेमध्ये सकारात्मक आहे आणि हे नकारात्मक आहे, तुमचं 3 महिन्याचं विश्लेषण काय सांगतं? सकारात्मक बाबी आमच्या शाळेतल्या सांगायच्या झाल्या म्हणजे मुलांना स्वतःच्या गोष्टी स्वतः पद्धतीनं करण्याचं स्वातंत्र्य, टेक्नॉलॉजीच्या मदतीनं शिकण्याचं स्वातंत्र्य, हा एक आमच्यासाठीचा प्लस पॉईंट. आमच्याकडे निगेटिव्ह पॉईंट्स म्हणायला हवा तर आम्हाला काय म्हणतात अतिरिक्त कामाचा ताण किंवा शाळाबाह्य काम करावं लागतं, त्याच्यामुळं ते इकडल्या परफॉर्मन्सवरती फरक पडतो. दुसरा अमेरिकन शिक्षण पद्धतीतल्या 3 चांगल्या गोष्टी सांगितल्या की इथं तंत्रज्ञानाचा वापर शिक्षकांच्या परफॉर्मन्ससाठी केला जातो, परफॉर्म करा, तुमची सॅलरी घ्या आणि तुम्ही खूप एकदम पुढे जा, अशा पद्धतीचा इथली रचना आहे. दुसरा महत्त्वाचा भाग फोकस त्यांच्या परफॉर्मन्सवरती, क्लासरूम मधल्या ऍक्टिव्हिटीजवरती आणि परीक्षेमधल्या निकालावरती विचारांचं स्वातंत्र्य आहे. आपली शिक्षण पद्धती मुलांना वेगळा विचार करण्याची तसे स्वातंत्र्य देत नाही. इथला ड्रॉबॅक सांगायला जसं तर तसं सांगितलं की शिक्षकांमध्ये आता तेवढा परफॉर्मन्स देण्याची हे राहिलेली नाही, ते खूप सोडून जातात, ते प्रेशर त्यांच्यावरती आहे, मानसिक प्रेशर तेवढा आहे. आणि दुसरं शिक्षक त्यांच्या सॅलरीबद्दल फारसे खुश नाही आहे, त्यांना वाटतं की आपल्याला खूप अंडरपेड आहोत आपल्याला, ते त्याच्यामुळे पण ते सोडून चालले. आणि तिसरं त्यांच्यामध्ये शिक्षक विद्यार्थी रिलेशनशिप हा फारसा प्रकार नाही आहे, ते खूप मेकॅनिकल राहतात एकमेकांबद्दलच्या नात्यांसंबंधात. राईट. ऋषी सुनाक हे इंग्लंडचे पंतप्रधान झालेले आहेत, भारतीय वंशाचा एखादा नागरिक. 75% ज्या समाजामध्ये ख्रिश्चन समाज आहे त्यांनी श्वेतवर्णीय भारतीय वंशाच्या नागरिकाला आपल्या देशाचा पंतप्रधान म्हणून नियुक्त केलंय. अमेरिकेच्या सोसायटीमध्ये, अमेरिकेच्या शिक्षण प्रणालीमध्ये, समाजामध्ये तर तिथे खूप ब्लॅक आणि व्हाईट जो क्लॅशेस होतात त्याबद्दलचे कायदे कडक आहेत, तिथे नैतिक सर्वधर्म समभावाचं आणि श्वेतवर्णीय, ब्लॅक आणि तुमचे कृष्णवर्णीय याच्यामध्ये भेदाभेद होणार नाही, अशा पद्धतीची मुलांना कशी शिकवण दिली जाते? प्रत्येक जण हा इक्वल आहे, म्हणजे बघा प्रिन्सिपल, टीचर, शिक्षक, पालक हे सगळे एक आहेत. मुलांचे अधिकार, मुलांच्या व्यक्तिमत्वाचा आदर करणं हे शिक्षकांना शिकवलं जातं आणि शिक्षकांच्या व्यक्तिमत्वाचा आदर करणं हे मुलांना शिकवलं जातं, त्याच्यामुळे उच्च नीच अशी दरी नाहीये. इथं प्रामाणिकपणाला खूप महत्व आहे, म्हणजे खरं बोलणं, सचोटीनं वागणं हा संस्कार या मुलांवरती लहानपणापासून केला जातो. आश्चर्य वाटेल म्हणजे अनेक दुकानांमध्ये आम्ही जेव्हा जातो त्या दुकानांमध्ये काउंटरवरती कुणीही नसतं, तुम्ही तुमच्या वस्तू घ्यायच्या, मशीन आहे, मशीन समोर स्कॅन करा, ऑटोमॅटिक त्याचं बिलिंग होईल, तुमचं कार्ड टाका. इथं कार्डला पिन सुद्धा मागितला जात नाही, आपल्याकडे पिन टाकावा लागतो इथं, तसं पण जस्त कार्ड टाका, स्वॅप करा, पुढे जा, म्हणजे एवढी ही यंत्रणा एकमेकांवर विश्वास ठेवते. मी जे 3 प्रश्न तुम्हाला सलग विचारले, नैतिक शिक्षण, सर्वधर्म समभाव, येस, तर इथं प्रत्येक धर्माचे, जातीचे एक सण साजरे केले जातात. जसं की आता आपल्याकडे दिवाळी चालू आहे, काल इथं दिवाळीची सुट्टी होते, पुढच्या आठवड्यामध्ये हॅलोविनचा सण आहे, त्याच्यानंतर थँक्स गिव्हिंग आहे. स्पॅनिश भाषिक मेक्सिको, मेक्सिकन बॉर्डर जवळ असल्यामुळे इथं स्पॅनिश लोक जास्त आहेत, तर त्यांचे वेगवेगळे सण साजरे केले जातात. प्रत्येक धर्माचा, प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक भाषेचा आदर करावा हे या मुलांना शिकवलं जातं आणि त्याच्यामुळं ते प्रत्येकाचा रिस्पेक्ट करत असताना तो कसा आहे, म्हणजे तो ब्लॅक आहे का व्हाईट आहे का अजून कोणत्या वेगळ्या कलरचा आहे हे यांच्यासाठी मॅटर करत नाही. यांच्याकडे फक्त तो व्यक्ती म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं आणि त्याचा आदर केला जातो, हे त्यांच्या कल्चरमध्ये आहे. म्हणजे आपण असे झालो हा यांना याचा खूप म्हणजे हे होतं, काय होतं, गिल्टी फील होतं. डेमोक्रेसी आपली धोक्यात आहे याच्यावरती इथल्या मुलांना शिकवलं जातं की आपल्याला इथून पुढे कशी डेमोक्रेसी घेऊन जायचं आहे. 6वी 7वीच्या मुलांना हा नवीन करंट इश्यू शिकवायला सुरुवात केली की आपल्याला अधिक प्रगल्भ डेमोक्रेसी कशी करायची आहे आणि मग त्यांचे एक डेमोक्रेसी क्लब असतात, त्याच्यामध्ये मुलं स्वतःचे विचार व्यक्त करतात, ते रिसर्च करतात आणि यांचं शिकवणं हे असंच आहे. टू पार्टी डेमोक्रेसी जी आहे, रिपब्लिक आणि डेमोक्रॅटिक, तर त्याचेही विचार तिथे शिकवले जातात, त्याचं काही रिफ्लेक्शन, राजकीय विचारधारांचं रिफ्लेक्शन माध्यमिक शिक्षणामध्ये दिसतं का? अरिझोनामध्ये नाही देत, पण कॅलिफोर्निया आणि टेक्सस ही दोन जी राज्य आहेत ही राजकीय विचारधारा मुलांना शिकवतात, तसे त्यांना घटनेनेच अधिकार दिलेले आहेत आणि दे आर व्हेरी इंडिपेंडंट स्टेट. की ते मात्र काय सर एक्स्ट्रा करिक्युलम, आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून मला पटापट तुम्हाला प्रश्न विचारायचे, एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज
हां, यांच्याकडे जसं मी 5 इलेक्टिव्स किंवा स्पेशल सांगितले, 8 मुलांना कला विषयाचं शिक्षण दिलं जातं, स्टेम एज्युकेशन, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्स दिलं जातं, त्याच्यानंतर कल्चर, वेगवेगळ्या देशांचं कल्चर त्यांना शिकवलं जातं, प्लस भाषा, त्यांना वेगळी भाषा स्पॅनिश, जर्मन, हिंदी, मराठी या भाषा त्यांना शिकता येतात, आणि 5वा विषय आहे म्हणजे फिजिकल एज्युकेशन. या 5 वेगवेगळ्या विषयां एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज यांच्याकडे चालतात. पण मुळात लहान वयातूनच बिझनेस माइंडेड तयार होतं. आपल्याकडे दिवाळीच्या शेवटा किंवा दिवाळीची सुट्ट्या म्हणले की पणत्या बनवणे, आकाश कंदील बनवणे असे उपक्रम करतात. यांच्याकडे मात्र ती जर मुलं पणत्या बनवत असतील तर त्या विकतील आणि शाळेसाठी फंड रेझिंग करतील. तो त्यांना ते कौशल्य देतं, एंटरप्रेन्युअर स्किल त्यांना शिकवलं जातं. इथल्या शाळांमध्ये ते एंटरप्रेन्युअर्स क्लब असतात, स्टार्टअप्स क्लब असतात, तिथं मुलं ते स्टार्टअपचं कल्चर घेतात आणि बिझनेस कसा तयार करायचा हे अशा पद्धतीनं यांना एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज चालतात. आपल्याकडे मुख्याध्यापक हाच शिक्षक असतो जो शाळेचं व्यवस्थापन बघतो. आपल्याकडे सहशिक्षक ही एक संकल्पना आहे, शिक्षक ही एक संकल्पना आणि मुख्याध्यापक ही एक संकल्पना आहे. तिथे काय संकल्पना आहे, शाळेचं व्यवस्थापन कोण करतं आणि त्यांना पगार किती मिळतो शिक्षकांना? इथं शिक्षक फक्त शिकवण्याचं काम करतात. जसं 4 प्रोफाईल सांगितलं, टीचर आहे जो मेन टीचरिंगचं काम करेल, इन्स्ट्रक्शनल कोच असतील जे क्लासरूम मॅनेजमेंट करतील आणि शिक्षकांना ऍक्टिव्हिटीज देतील, प्रिन्सिपल आणि व्हाइस प्रिन्सिपल. प्रिन्सिपलचं काम आहे पूर्ण शाळेचं व्यवस्थापन, बजेटिंग, शिक्षकांच्या गरजानुसार ट्रेनिंगचं आयोजित करणं आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पाहणं. व्हाइस प्रिन्सिपल प्रिन्सिपलला मदत करतो. इथं मुख्याध्यापक पण शिक्षक आणि अशा गोष्टी इथं चालत नाहीत. इथं शिक्षक फक्त शिकवण्याचं काम करतात, बाकीचं काम हे शिक्षक करत नाहीत. पगाराचा विषय काढला तर स्टार्टिंग जो आता नवीन शिक्षक आलेला आहे तो 55 ते 60 हजार डॉलर, अमेरिकन डॉलर्स एवढं त्याचं वार्षिक हे आहे, पगार आहे. प्रिन्सिपलचा पगार जो नवीन प्रिन्सिपल आहे तर त्याचा 1 लाख ते 1.5 लाख, सॉरी, 1.25 लाखापर्यंत त्याला पगार मिळतो. आपल्याकडे केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, शिक्षण अधिकारी, मग काय शिक्षण आयुक्त, कमिशनर आणि शिक्षण सचिव आणि शिक्षण मंत्री असे आहे. यांच्याकडे तसा नाही प्रकार. प्रिन्सिपल झाले की डायरेक्ट सुपरिटेंडंट असतो. आपल्याकडे जसं आपण केंद्र म्हणतो तसं याला डिस्ट्रिक्ट म्हणतात आणि प्रत्येक डिस्ट्रिक्टला एक सुपरिटेंडंट आहे. बस त्या सुपरिटेंडंटच्या वरती कुणी नाही. इथला सुपरिटेंडंट शाळेत जाऊन शिक्षक काय करतात असल्या गोष्टी करत नाही, मूल्यमापन करायचं भानगडीत पडत नाही, त्यांच्यावर अचानक भेटी वगैरे काय करत नाही. शिक्षक आपले काम करतात याच्यावर ही यंत्रणा विश्वास ठेवते. ते काम केलं नाही तर त्यांच्या रिझल्टमध्ये लगेच दिसतं, मुलांचा परफॉर्मन्स डाऊन झाला. अशा पद्धतीची काहीशी यंत्रणा येत आहे. थँक्यू सर. मला माहिती आहे की आपल्या या मुलाखतीतनं सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीयेत. मी प्रेक्षकांना विनंती करेन की सर तिथं आहेत आणि भारतात ते डिसेंबर मध्ये परत आल्यानंतर पुन्हा काही गोष्टींचं आपण विश्लेषण करू. मला नकारात्मक नोट वरती थांबायचं नाहीये. मी अमेरिकन शिक्षण प्रणालीचं इथे आता माझ्या समपला असं नकारात्मक वर्णन करत नाही, पण हे खरं आहे की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आजही एकही महिला राष्ट्राध्यक्ष पद मिळवू शकलेली नाही. भारतामध्ये आणि अगदी छोट्याशा श्रीलंकेमध्ये सुद्धा त्या ठिकाणच्या नागरिकांनी आपल्या देशाचे पंतप्रधानपदी एका महिलेला बसवलं. हेही खरं आहे की अमेरिकेमध्ये जे गन कल्चर आहे त्या गन कल्चर वरती आता मोठी डिबेट सुरू आहे. हेही खरंय की अमेरिकेमधल्या गोऱ्या आणि काळ्या लोकांचा जो संघर्ष आहे तो इतक्या सिव्हिल वॉर पासून ते आज एवढी समाज प्रगल्भ झाल्यानंतर सुद्धा तो थांबलेला नाहीये. कधी मध्ये अशाही घटना घडतात की जे भारतीय वंशाचे नागरिक आहेत, मग शीख बांधव आहेत, त्यांच्यावरती हल्ले होतात. पण तरी सुद्धा हे मान्य करायला हवं की एक समाज म्हणून अंतिमतः आपण या वसुंधरेचे नागरिक आहोत अशा दृष्टीनं विचार करून एंटरप्रेन्युअरशिप असेल, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे जे फ्रेंच राज्यक्रांतीने दिलेली आपली मूलभूत तत्व आहेत त्या दृष्टीनं विचार करायला भाग पाडणारा नागरिक घडवण्याचे प्रयत्न अमेरिकेमध्ये सुरू असेल. मला आपल्या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना हे पुन्हा सुचवायचं आहे की डिसले गुरुजींच्या बद्दल मधल्या काळामध्ये जे काही वाद प्रवाद झाले त्या वाद प्रवादामध्ये सुद्धा आम्ही डिसले गुरुजींच्या बरोबर का उभा राहिलो, तर आपल्या परितेवाडीचा एक शिक्षक हा अमेरिकेमध्ये जातो, तो स्वतःच प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असताना आलेले अनुभव आणि आता अमेरिकेसारख्या प्रगल्भ राष्ट्रात आलेले अनुभव या सगळ्याचा मेळ घालू शकतो. तर अशा शिक्षकाचं तुम्ही योग्य ते दृष्टीनं इथून पुढे तरी मूल्यमापन कराल अशी मला अपेक्षा आहे. सर तुम्ही भारतात परत आल्यानंतर पुन्हा आपण समोरासमोर भेटू. धन्यवाद. धन्यवाद. बाय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.